नमस्कार बालमित्रांनो, आज आपण भाग 3 मधील स्थूल वाचन बघणार आहोत. वीरांगना हा कोणीही लिहिलेला नाही, म्हणजे लेखक वगैरे नाही याची, पण तुम्हाला दोन वीरांगनाचा परिचय करून देण्यासाठी ह्या पाठाचा यात समावेश केला आहे. तुम्ही ते वाचावं, जाणून घ्यावं, समजून घ्यावं आणि मग तुम्हाला काय वाटते ते प्रश्नाच्या उत्तराच्या स्वरूपात लिहावं आणि असं तुम्हाला करता यावं म्हणून ह्या पाठाचा यात समावेश आहे. स्थूल वाचनाचा हा भाग आहे. परत एकदा सांगते, शीर्षक आहे वीरांगना. मला सांगा मुलांनो, वीरांगना कोणाला म्हणतात? नक्कीच तुम्हाला माहिती आहे, युद्धभूमीवर लढणाऱ्या स्त्रियांना. जसं पुरुषांना वीर म्हणतात तसं स्त्रियांना वीरांगना म्हणतात. पण दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की त्या युद्धभूमीवर लढणाऱ्या स्त्रियांनाच वीरांगना म्हणतात का? नाही. तर या समाजात राहून, या देशात राहून, या देशातील वाईट प्रथेविरुद्ध, या समाजातील वाईट व्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्या स्त्रियांना देखील वीरांगना म्हणतात. आपल्या वाट्याला आलेल्या, सामान्याचं जीवन जगत असताना आपल्या वाट्याला आलेल्या संकटांविरुद्ध, परिस्थितीविरुद्ध अगदी नेटानं, हिमतीनं, धाडसानं दोन हात करणाऱ्या स्त्रियांना, लढणाऱ्या स्त्रियांना देखील वीरांगना म्हणतात. वीरांगना ही युद्धभूमीवरच असते असं नाही, समाजात पण असते. प्रपंचात राहून, साध्या कुटुंबात राहून, समाजात राहून पण ती लढणारी स्त्री असते परिस्थितीच्या विरुद्ध जाऊन. मग आपल्याला ज्या दोन वीरांगनांचा परिचय इथे करून देण्यात येत आहे, त्या वीरांगना परिस्थितीविरुद्ध किंवा समाजाविरुद्ध कशा लढल्यात, त्यांची काय लढाई होती, ती जाणून घेण्यासाठीच आज आता आपण बघणार आहोत. हे बघा, समाजातनं दोन प्रकारची व्यक्ती असतात. एक असतात आपल्या पूर्वापार चालत आलेल्या, आपल्या कुटुंबातून चालत आलेल्या, त्यांनी सांगितलेल्या, दाखवलेल्या मार्गावरून चालत जाणे, त्याला म्हणतात चाकोरीबद्ध जीवन जगणे, चाकोरीतून जाणे, आयत्या उयत्या मार्गावरून जाणे, त्यांना सगळं मिळालेलं असतं त्याच्यावरून जाणे. पण दुसऱ्या प्रकारची लोक अशी असतात की आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाप्रती काहीतरी देणं लागतं आपलं, त्या समाजाला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे. ज्या देशात आपण जन्माला आलो त्या देशाला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे, या जाणीवेने त्या प्रेरित होऊन उठतात आणि आपली मग वेगळी वाट निवडतात. त्या चाकोरीबद्ध मार्गावरून त्या जात नाहीत, वेगळ्या वाटेवरून जातात. मग अशीच वेगळी वाट निवडणारे दोन व्यक्ती आपल्या इथे आहेत. एक आहेत लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक आणि दुसरे आहे सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा. यांनी जे काही केलं ते समाजासाठी अतिशय घोषणावह आहे. समाजाला अभिमान वाटेल, समस्त स्त्री जातीला अभिमान वाटेल असं ह्या दोघींचं कार्य आहे. एक स्त्री असूनही त्या किती हिमतीने, धाडसाने या समाजाशी दोन हात करतात, टक्कर देतात आणि ही उभ्या राहतात, हिम्मत खसू देत नाही. कितीही संकट येऊ अथवा जाऊ, तर आपण ह्या दोन स्त्रियांचा, दोन वीरांगनांचा परिचय करून घेऊया. तर पहिले आहे लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक. देशासाठी सदैव शीर तळहातावर घेणारा, शीर तळहातावर घेणे, शीर म्हणजे मस्तक, ते तळहातावर घेणं म्हणजे आपले प्राण हातावर घेणं, मरणाची पर्वा न करणं. सरळ सोपा अर्थ, मरणाची पर्वा न करता वीर सैनिक आणि त्याला तितक्याच प्राणपणाने साथ देणारी त्याची वीर पत्नी हे देशाचे भूषण आहेत. नियतीचे आघाताने खचून जाणे हे वीर पत्नीच्या स्वभावात नसते. जी वीर पत्नी असते ना, तिच्या पतीला लढता लढता मरण आलं तरी ती खचून जात नाही.
वीरगती प्राप्त झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा निर्धार उभ्या महाराष्ट्राला अभिमानास्पद आहे. वीरपतीचे निधन आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण, परंतु याच वेळी कर्नल महाडिक यांच्या सैन्यात राहण्याचे अपूर्ण स्वप्न आपण सैन्यात भरती होऊन पूर्ण करायचं हा स्वाती महाडिक यांचा निर्धार. आपल्या दोन्ही मुलांनाही, स्वतः स्त्री असूनही तेवढ्याने भागलं नाही त्यांचं, तर आपल्या दोन्ही मुलांनाही सैन्यातच पाठवण्याचा त्यांचा निर्धार आणि त्यांचा निर्णय, त्यांच्या पूर्ततेसाठी खडतर प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध केलेल्या या वीरांगणेचा परिचय तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे, प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. कसा बघूया, काय केलं, काय झालं होतं. महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भाऊक वीरपत्नी जेव्हा त्यांच्या पतीला मरण आलं तेव्हा त्या साहजिकच आहे भाऊक झाले असते, म्हणून भाऊक वीरपत्नी ते वीरांगना असा प्रवास अत्यंत धाडसी, प्रेरक आणि थक्क करणारा आहे. शिवाजी विद्यापीठातून BSc आणि MSW अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुणे महानगरपालिकेतील झोपडपट्टी पुनर्वसन विभागात दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठीच्या विविध योजना राबवण्याचे काम स्वाती महाडिक करत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सुखी संसार करण्याची स्वप्ने पाहिली. दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह भारतीय लष्करातील अधिकारी श्री संतोष महाडिक यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांनी BEd आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम देखील पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी केली. 12.5 वर्षांच्या सुखी संसारातील कार्तिकी आणि स्वराज ही त्यांची दोन अपत्ये. कर्नल संतोष महाडिक यांचे पहिले प्रेम म्हणजे भारतीय सैन्य दल आणि आपली वर्दी, याची जाणीव स्वाती महाडिक यांनाही होतीच. भारतीय सैन्य दलात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा व आगळ्या व्यक्तिमत्वाचा ठसा कर्नल संतोष महाडिक यांनी निर्माण केला होता. आणि अचानक दुर्दैवी घटना घडली. 17 नोव्हेंबर 2015 रोजी जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात 49 राष्ट्रीय बटालियनचे कर्नल संतोष महाडिक यांना दहशतवाद्यांशी निकराने लढाई देता देता वीरमरण आले. नियतीच्या आघाताने खचून जाणे हे वीरपत्नीच्या स्वभावात नसते. असीम धैर्य, असीम म्हणजे मर्यादेपेक्षाही पुढे, त्याला कुठलीही सीमा नाही, मर्यादा नाही, अनलिमिटेड असा धैर्य असलेल्या स्वाती महाडिक यांनी पतीच्या अंत्यविधीच्या वेळेसच काय निर्णय सांगितला की मी भारतीय सैन्यात रुजू होणार, भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निश्चय केला. त्यावेळी त्यांचं वय 40 आसपास होतं, शरीर फारसं साथ देत नसतं अशा वेळेला फिटनेसच्या बाबतीत, पण तरीही वयाच्या 40 आसपास असूनही वीरपत्नीने निश्चयपूर्तीचा ध्यास घेतला. त्यासाठी विशेष परवानगी घेऊन प्रयत्नपूर्वक वयाची अट शिथिल करून घेतली. आर्मीमध्ये भरती होण्यासाठी एक विशिष्ट वय असते, वयोमर्यादा असते, त्या वयोमर्यादेत त्या बसत नव्हत्या, 40 जवळपास पोहोचलेल्या होत्या, त्या 35 वर होत्या. मग अशा वेळेला त्या सैन्यात कशा भरती होणार, त्यांनी गव्हर्नमेंटकडनं ती अट शिथिल करून घेतली, म्हणजे स्वतःपुरती सवलत मिळवून घेतली की मला सैन्यात भरती व्हायचं आहे पण मी वयात बसत नाही, मला परवानगी देण्यात यावी. आणि त्यांना ती परवानगी मिळाली. स्टेट सिलेक्शन बोर्डाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन स्वाती महाडिक यांनी शासकीय शारीरिक म्हणजे फिजिकल टेस्ट आणि मेडिकल टेस्ट द्यावी लागते, त्या दोन्ही चाचण्या म्हणजे शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्याही यशस्वीपणे पार पाडल्या. त्यातून त्यांची निवड ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे झाली. तेथे त्यांनी 11 महिन्यांचे अतिशय खडतर, खूप कठीण प्रशिक्षण असतं ते त्यांनी पूर्ण केलं. आणि 9 सप्टेंबर 2017 रोजी म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर 2 वर्षांनी लेफ्टनंट म्हणून त्या लष्करात दाखल झाल्या. आपल्या खांद्यावर अभिमानाचे 2 स्टार मिळवले, साधी गोष्ट नव्हती. त्यावेळी त्यांची मुलगी कार्तिकी ही 7वीत आणि मुलगा स्वराज हा इयत्ता 2रीत शिकत होता, किती लहान होती मुलं.
या वीरपत्नीने देशासाठी पतीने केलेल्या बलिदानानंतर खचून न जाता सैन्य दलात भरती होऊन केवळ आपल्या अपत्यांसमोर, आपल्या मुलांसमोरच नव्हे तर देशातील प्रत्येक स्त्री, प्रत्येक मूल यांच्यासमोर एक अनोखा आदर्श उभा केला, हो की नाही? त्याबद्दल त्यांचे आई वडील, सासरची मंडळी आणि त्यांच्या मुलांनाही सार्थ अभिमान वाटतो त्यांच्याबद्दल. स्वाती लहानपणापासूनच धाडसी होती असे त्यांची आई सांगतात. पतीच्या मृत्यूनंतर समाजाने त्यांना शिक्षण क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात मानाच्या अनेक संधी, अनेक सुखासीन, म्हणजे ज्यामध्ये भरपूर सुख आहे असं लॅविश लाईफ त्यांना देऊ केलेलं होतं. परंतु ती सगळी प्रलोभने त्यांनी झुगारून टाकली आणि कुठे भरती झाल्या? सैन्यात भरती होऊन आपल्या पतीचं जे फर्स्ट लव होतं, पहिलं प्रेम, ते जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याचवेळी पित्याचे छत्र हरवलेल्या आपल्या दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार. एक आई असून तिच्यासाठी हा त्याग साधासुद्धा नसतो बरं का? माहिती आहे मृत्यू आहे, ज्या क्षेत्रात मृत्यू आहे पावलोपावली अशा क्षेत्रात ती स्वतःच भरती झालीच, पण आपल्या दोन्ही मुलांनाही पाठवण्याचा तिने निर्णय घेतला. हा स्वातीताईचा निर्धार हे देशप्रमाचे आणि जिद्दीचे मूर्त स्वरूप आहे. फार अवघड अशी गोष्ट होती पण स्वातींनी ती केली. खडतर प्रशिक्षणाच्या काळात आपल्यापेक्षा साधारण निम्मे वय असलेल्या 22-23 वर्षांच्या तरुण मुलींबरोबर प्रशिक्षण घेताना स्वातीचा उत्साह सरत्या काळालाही लाजवणारा होता. हे प्रशिक्षण त्यांना खडतर वाटले नाही, कारण मनात जिद्द होती ना. ती जर असेल तर आपल्याला कसलीही अडचण, कुठलेही अडथळे कितीही येऊ देत जाणवत नाहीत. उलट त्यांच्या दुःखावर मात करण्याचे ते एक साधनच ठरले. अन्यथा त्या वेदनेतून बाहेर येणे कठीण होते असं त्या म्हणतात. मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवणे स्वाती महाडिक यांना महत्त्वाचे वाटते. एकाच ठिकाणी मुक्काम करण्यापेक्षा, थांबण्यापेक्षा एक प्लॅनिंग करून, नियोजन करून पुढचा प्रवास आखणे कधीही महत्त्वाचं असतं. कारण त्यांच्या मते एखादे मुक्कामाचे ठिकाण कधी येणार याचा विचार करतो तेव्हा आपल्याला ते अधिक खडतर वाटते. म्हणून बघा, तुम्हाला कदाचित मोठ्यांच्या तोंडून तुम्ही कधी ऐकलं असेल, आमच्यासाठी हा अनुभव आहे. आम्ही जेव्हा एखाद्या अननोन ठिकाणी, म्हणजे ज्या गावाचा पत्ता मला नीट माहिती नाही किंवा कुठे जायचं आहे त्या ठिकाणाचा ॲड्रेस नीट माहीत नसतो, तेव्हा आम्ही प्रवासाला निघतो तेव्हा असं वाटतं की बापरे किती लांब आहे, कारण माहीत नसतं, खूप कठीण वाटतो तो प्रवास. पण एकदा मग तिथनं परत येताना मात्र तोच प्रवास अतिशय कमी वेळाचा, सोपा, लहान वाटत लागतो. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसते ना, तोपर्यंत तिथे पोहोचण्यासाठीचा प्रवास हा नेहमी खडतर असतो असं स्वाती महाडिक म्हणतात. आर्मीचे जीवन हे फक्त नोकरी नाही तर तो जीवन जगण्याचा एक वैशिष्ट्यपूर्ण मार्ग आहे असं त्या म्हणतात. आर्मीची व्याख्या नुसती नोकरी नाही, पैसा कमावण्याचं साधन नाही आहे तर जीवन कसं जगावं हे सांगणारा तो एक मार्ग आहे. तेथे शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बल, मनाची शक्ती, आत्मबल अधिक महत्त्वाचे असते. स्वतःवरचा विश्वास, स्वतःची शक्ती जास्त महत्त्वाची असते. निग्रही, करारी, निग्रही म्हणजे जे ठरवलं आहे ते पूर्ण करण्याची इच्छा, करारी म्हणजे अगदी कडक शिस्तीने त्याला कुठली बाधा येऊ द्यायची नाही असं, आणि धाडशी म्हणजे हिमतीचा. अशा रणरागिणीचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. आपण जे काम करतो मग ते कोणतेही असो त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेणं, अधिक शिकणं हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचं असतं असं कोण म्हणतं? स्वाती महाडिक. पुरुष प्रधान संस्कृती जिथे पुरुषांनीच कामं केले पाहिजे, पुरुषांचंच वर्चस्व ज्या समाजात असतं, अशा पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या भारतीय अनेक मुलींना व स्त्रियांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा देऊन वैभवशाली नव्या भारताचे स्वप्न त्या उभे करतात. पती निधनाचे असीम दुःख,
बाजूला ठेव. त्या दुःखात त्या रडत बसल्या नाही, ते दुःख बाजूला ठेवून आपल्या त्याच पतीचं अपुरं स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारतमातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरांगणेला सादर प्रणाम. मुलांना आपण एक पहिल्या वीरांगणेचा परिचय आत्ता करून घेतला. कर्नल संतोष महाडिक यांच्या वीरपत्नी, त्यांना कर्नल संतोष महाडिकांना काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाई करत असताना वीरमरण प्राप्त झालं, पण त्यांच्या या मरणाने त्या खचून गेल्या नाही. त्यांच्या पत्नीने स्वाती महाडिक यांनी आपल्या पतीचं जे राहिलेलं कार्य होतं ते पूर्ण केलं, स्वतः लष्करात भरती होऊन. जिथे स्त्रियांना लष्करात भरती होण्यासाठी फारशी परवानगी दिली जात नाही किंवा हे स्त्रियांचं काम नाही असं म्हणून जिथे ज्या समाजात हिणवलं जातं त्या समाजासाठी त्यांनी एक सैन्यात भरती होऊन एक मोठा आदर्श निर्माण केला, इथे असणाऱ्या प्रत्येक मुलींसाठी, स्त्रियांसाठी. कठोर परिश्रमांमुळे स्वाती महाडिक यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला. या विधानाबाबत तुमचं मत तुम्हाला स्पष्ट करायचं. आपण दुसऱ्या वीरांगणा बघणारच आहोत. तत्पूर्वी या वीरांगणेबद्दल जे म्हटलेलं आहे की कठोर परिश्रमामुळेच स्वाती महाडिक यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला. तुम्हाला काय वाटतं मुलांनो, हे लिहिता यायला पाहिजे तुम्हाला. तुमचं स्वमत, एका स्थूल वाचनामध्ये स्वमतावरतीच दीर्घ प्रश्न विचारले जातात. किंवा टिपा लिहा, टिपा लिहिल्या विचारलं जाईल की देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक यांची माहिती लिहायची. किंवा जिद्दी, जिद्दीला महत्त्व आहे, जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक यावरती टिपा लिहायची. त्यांनी कसं केलं त्याच्यावरती 5-6 ओळी तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. मग कठोर परिश्रमामुळेच कसं स्वाती महाडिक यांना त्यांचा निर्धार पूर्ण करता आला, कसं म्हणाल तुम्ही, काय सांगाल याबद्दल? की पती निधनामुळे आज स्वाती आधीच दुःखाच्या खाईत लोटल्या गेल्या होत्या, बरोबर आहे. जीवनाचा साथीदार सोबत असला तर माणसे वाटेल ते दुःख सहन करू शकतात. वाटेल त्या संकटाला सामोरे जाण्याची हिंमत, मानसिक हिंमत त्या माणसामध्ये असते. इथे तर स्वातींचा पती अर्ध्या वाटेवरूनच निघून गेलेला होता, त्यातच दोन्ही मुलं, त्यांची वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती, ती लहान मुलं. मग दुसरी गोष्ट स्वातीच्या मार्गात आडवी येणारी होती ती म्हणजे ऐन तारुण्यात माणसांमध्ये प्रचंड ऊर्जा असते, पण ती 40 आसपास पोहोचलेली ती कोणतेही धाडसी काम करण्यास तरुण मागे पुढे पाहत नाही. आणि आता स्वाती तर वयाच्या 40 पोहोचल्या होत्या. या वयात धडाकेबाज कृती करण्यास लागणारं जे शारीरिक आणि मानसिक बळ असतं ते कमी असण्याची शक्यता असते. त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला होता. तेथील जीवन तर आत्यंतिक खडतर असतं, माहिती आहे, कठीण प्रशिक्षण असतं. तिथे शारीरिक क्षमतेची अत्यंत आवश्यकता असते आणि शारीरिक क्षमतेपेक्षाही मानसिक शक्ती पण तेवढीच आवश्यक असते. तग धरून राहता येणं गरजेचं असतं, नाहीतर सैन्यात भरती होतात आणि कितीतरी मुलं पळून येतात. सहन होत नाही तिथलं प्रशिक्षण, तिथलं वातावरण, हे स्वातींसमोर एक आव्हान होतं. या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना अपार कष्ट घ्यायला लागणार होते आणि ते त्यांनी घेतले. काही होऊ दे माझं, मी सैन्यात जाणारच, हा त्यांचा निर्धार पक्का होता. त्यासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची मानसिक तयारी त्यांनी केलेली होती. तसे कष्ट त्यांनी घेतले सुद्धा, म्हणून असं म्हटलं जातं की कठोर परिश्रमामुळेच स्वाती महाडिक यांना त्यांचा निर्धार पूर्ण करता आला. आता आपण दुसऱ्या वीरांगणा बघणार आहोत. सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा असं म्हणतात की शिक्षण हे खऱ्या अर्थाने उन्नतीचे साधन आहे. आहेच, सुशिक्षित आणि सुसंस्कृत जनता ही राष्ट्राची संपत्ती असते. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाणाऱ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणं महत्त्वाचं असतं आणि अवघडही असतं, पण त्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अशी कितीतरी मुलं आहेत की जी शिक्षणाच्या प्रवाहात नाहीत. शालाबाह्य मुलं भरपूर आढळतात, त्यांचं प्रमाण भरपूर आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या, आयुष्याच्या वाटेवरून भरकटलेल्या मुलांना पुन्हा मार्गावर आणून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं समाजहिताचं मोलाचं कार्य करणाऱ्या
सब इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर असो नाही, त्यांनी त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. त्या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. समाजहितासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या चांगल्यासाठी सतत कार्यरत करणाऱ्या या वीरांगणेचा परिचय हा सुद्धा तुम्हाला अतिशय प्रेरणादायी ठरणार आहे. बघा काय केलं त्यांनी. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे जन्मलेल्या व सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे पोलीस दलात आपल्या विशेष कामगिरीने नावाजलेल्या कुमारी रेखा मिश्रा महाराष्ट्र राज्याचाही अभिमान बिंदू ठरले आहेत. कारण त्यांचे सामाजिक कामही स्तुत्य आहे, म्हणजे स्तुती करण्यालायक आहे. अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात MA, त्यानंतर त्यांनी BED केलं, म्हणजे शिक्षिकेच्या नोकरीसाठी जी पदवी आवश्यक असते ती त्यांनी घेतली. आणि त्यानंतर रेल्वे पोलीस दलाची पण परीक्षा दिली आणि ती उत्तीर्ण होऊन 2008 मुंबई मध्य रेल्वे पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणजे सब इन्स्पेक्टर म्हणून त्यांनी आपली सेवा सुरू केली. रेल्वे पोलीस दलातील पहिल्या 2.5 वर्षाच्या सेवेतील 1 वर्ष त्यांनी महिला सुरक्षा यंत्रणेत काम पाहिले आणि पुढील अवघ्या 1.5 वर्षाच्या कालावधीत रेल्वे स्थानकावर, हे महत्त्वाचं आहे त्यांनी काय केलं ते बघा, अवघ्या 1.5 वर्षाच्या कालावधीत रेल्वे स्थानकावर भरकटताना किंवा भटकताना पाहिलेल्या सापडलेल्या अशा 434 अल्पवयीन 18 वर्षाच्या खाली असलेल्या 434 अल्पवयीन मुलामुलींना त्यांच्या पालकांपर्यंत सुरक्षित पोहोचवण्याचे कार्य केले. विविध कारणांमुळे स्वतःचे घर सोडून निघून आलेल्या मुंबईसारख्या मायानगरीत सिनेमात काम करायला मिळेल या आशेने आलेल्या म्हणून मायानगरी म्हणतात मुंबईला, या मुंबईच्या मायानगरीत पोहोचलेल्या आणि भरकटलेल्या या बालकांना योग्य मार्गावर आणण्याचे मोठे कार्य रेखा मिश्रा यांनी केले. त्याबद्दल समस्त रेल्वे प्रशासनाला त्यांचा अभिमान वाटतो. पहिल्याच केसमध्ये घरातून पळून आलेल्या 14 वर्षीय मुलाचे मनपरिवर्तन करून त्यांनी त्याला सुखरूप त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले. सर्वसाधारणपणे असलेला पोलिसी बडगा, म्हणजे पोलिसी बडगा म्हणजे मारतात ना त्या मुलांना पकडल्यावर, बोल तू काय केलं बोल तू, असा म्हणजे समोरचा हा मुलगा चोर आहे किंवा वाईट प्रवृत्तीचा आहे असंच पोलिसांनी आपल्या मनाशी ठरवलेलं असतं आणि त्याला गुन्हेगार नसताना गुन्हेगार आहे असं गृहीत धरून त्याला मारणं सुरू करतात, त्याला त्याच्याकडनं काही वदवून घेण्याचा प्रयत्न करतात. अतिशय कडक वागून, निर्दयीपणे वागून त्याला म्हणतात पोलिसी बडगा. तर सर्वसाधारणपणे जो पोलिसी बडगा असतो तो दाखवण्याऐवजी नुसते दोस्ती करोगे, सदोस्तीचा हात पुढे करायच्या ह्या रेखा, आज नुसते दोस्ती करोगे म्हणत भरकटलेल्या मुलामुलींना आईच्या प्रेमळ हृदयाने सन्मार्ग दाखवण्याचे कार्य त्यांनी केले आणि त्या अजूनही करत आहेत. वेगवेगळ्या कारणांनी पालकांशी भांडण करून आईवडिलांच्या रागावर मुलं घर सोडून पळून जातात. स्वतःचे घर सोडून पळून आलेली मुले मुंबई शहराचे व अनेकदा बॉलिवूडचे सिनेसृष्टीचं आकर्षण असलेली मुले शहरातील पत्ता माहीत नसताना कुठेतरी राहत असलेल्या नातेवाईकांना भेटायला आलेली चुकलेली मुले गरिबीमुळे त्रस्त होऊन कामाच्या शोधात मुंबई शहरात आलेली मुले क्वचित प्रसंगी समाजकंटकां म्हणजे समाजातील वाईट लोकांनी अवैध म्हणजे जे करू नये अशा चुकीच्या कामासाठी फसवून आणलेल्या मुलामुलींनाही सोडवण्याचे काम रेखा मिश्रा यांनी केले. त्यामुळेच कुटुंबापासून दुरावलेली अनेक मुले पुन्हा शाळेत जाऊन नाचू पागडू लागले, त्यांना जीवनानंद मिळाला. एकदा दक्षिण भारतातून अपहरण करून आणल्या गेलेल्या 30 तामिळ भाषिक शाळकरी मुलींना घरी सोडवून घरी पोहोचवण्याच्या कामात रेखाजींनी सलग 48 ड्युटीवर त्यांना राहावं लागलं. अथक प्रयत्न करून ही जी घटना आहे ना, 30 तामिळ भाषिक शाळकरी मुलींना त्यांनी घरी सोडवून आणलं, असं म्हणतात की या घटनेवर आधारित एक मराठी हिंदी सिनेमा बनलेला होता. म्हणजे हा प्रकार त्यात दाखवलेला होता गजनी नावाचा, त्यात अशा प्रकारचा एक सीन आहे
तर तो ह्यावरूनच प्रेरित केला गेला आता असं माझ्या वाचनात कुठेतरी आलं होतं. अथक प्रयत्न करून या मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करेपर्यंत त्या स्वस्थ बसलेल्या नाहीत. एक प्रसंग कथन करताना त्या सांगतात की फेसबुकवरील गप्पा चॅटिंग ज्याला म्हणतात त्यातून अनोळखी व्यक्तीच्या मैत्रीच्या शोधार्थ आलेल्या मुलींना समजावून सांगणं हा प्रकार आता सर्रास होत. त्याला बळी पडू नये आपण, पण काही मुली भावूक असतात, पडतात. त्या आभासी मैत्रीच्या मैत्रीला खरं खुरं समजतात. त्या व्यक्तीच्या मैत्रीच्या शोधार्थ आलेल्या मुलींना मग समजावून सांगणे, त्यांना सुरक्षित त्यांच्या घरी पोचवणे हे तर फार जिकिरीचं काम असतं. कारण 14 ते 15 या वयोगटातील भरकटलेल्या मुलामुलींच्या भावभावनांना आवर घालणे सोपे नसते. काही वेळा प्रेमाने तर काही वेळा कायद्याचे भय दाखवून या मुलांना चुकीच्या गोष्टींपासून दूर करावे लागते. हे एक मोठे चॅलेंज असतं, आव्हानच असतं. रेखाजींच्या प्रसंगावधानाने, म्हणजे रेखाजींनी जे काही दाखवलं, जे काही सावधगिरी बाळगली, त्या प्रसंगाला नेमकं काय करायला पाहिजे हे त्यांना समजलं, त्यावरून ही मुले कोणत्याही गैरप्रकाराला, चुकीच्या प्रकाराला बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली. अन्यथा त्यांचे भविष्य काय असते याची कल्पना न केलेलीच बरी. भरकटलेल्या मुलांच्या आयुष्याला वळण देणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे भविष्य घडवणे अशा कार्याची समाजाला नेहमीच गरज असते. राष्ट्रघडणीत त्यांचा वाटा मोलाचा असतो. म्हणूनच सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी स्वीकारलेल्या या अनोख्या कार्याला मनात समजरा. आज आपण 2 वीरांगनांचा परिचय बघितला. पहिल्या होत्या लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक आणि दुसऱ्या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा. दोघींची वाट वेगळी होती. एक स्त्री असून स्वतःला त्यांनी असं कमकुवत ठेवलं नाही, स्वतःला सिद्ध केलं की मनाशी जर ठरवलं, निग्रही मन ठेवलं, जो निर्णय घेतला, जो निर्धार केला तो पूर्ण करायचाच, मग कुठलेही संकट येऊ दे, त्यासाठी जे करता येईल ते करायचं, माझं स्त्रीत्व माझ्या या मार्गात येणार नाही याची काळजी घ्यायची, तेवढं महत्त्वाचं नाही, पण मी एक माणूस म्हणून या समाजासाठी काय करू शकते किंवा मी एक माणूस म्हणून या देशासाठी काय करू शकते हे जर आपल्याला कळलं तर आपण काय करू शकत नाही हा वस्तुपाठ, हा आदर्शपाठ घालवून देणाऱ्या या 2 वीरांगणा. पती निधनानंतर स्वातीच्या जागी दुसरी एखादी स्त्री असती तर रडत बसली असते, ते दुःख कवटाळून आयुष्य काढलं असतं. मुलांना तर लहानाचं मोठं केलंच असतं, पण स्वातींजींनी असं केलं नाही. दुःखात पिसत न ठेवता आपल्या पतीचं राहिलेलं स्वप्न पूर्ण केलं आणि देशसेवेचं मोठं व्रत स्वीकारलं. आणि दुसऱ्या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी केवळ रेल्वे पोलीस अधिकारी ऑफिसमध्ये बसून, एसी रूममध्ये बसून सह्या करायचं काम नाही केलं, त्यांनी प्रत्यक्ष भरकटलेल्या मुलांना, शिक्षणापासून दूर गेलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं हे जे समाजसेवेचं व्रत पूर्ण केलं, एकीने देशसेवेचं व्रत पूर्ण केलं, दुसरीने समाजसेवेचं व्रत पूर्ण केलं. म्हणूनच ह्या दोघींनाही मला देखील मानाचा मुजरा करावा असं वाटतं. आहे ना आपल्यासाठी आदर्श, मुलींसाठी विशेषता प्रेरणादायी आहेच. नक्कीच यातून प्रेरणा घेण्यासारखा हा पाठ आहे. समाजात जन्माला आल्यानंतर ठराविक वाटेवरून न जाता आपण आपली कशी वेगळी वाट निवडायची, स्वतःचं व्यक्तिमत्व कसं सिद्ध करायचं आणि या देशात या समाजात जन्माला येऊन त्यांचं ऋण, देशऋण आणि समाजऋण कसं फेडायचं हे यातून आज आपण शिकलो. निश्चितच तुम्हाला तुमच्या शब्दात या पाठाविषयी मत कृतीपत्रिकेत नक्कीच मांडता येईल अशी आशा मला वाटते. आणि याबरोबरच मी तुमचा निरोपही घेते. धन्यवाद.